50 सेकंदाचं आहे, त्याच्यात हे सर्व काही आपल्याला हे करायचं. आणि मला हिंदीमध्ये चवरे साहेबांनी एक कविता लिहून दिली, ती मी रेकॉर्ड केली. दिल्लीला ते पर्सनली जाऊन त्यांनी जे ऐकवली एका सेकंदात ती ओके झाली. आणि ते मिटिंग होत होत म्हणजे काही चेंजेस त्याचे टायमिंग लेंथ कमी जास्त कमी, म्हणजे तो आपल्याला म्युझिकही करावं लागेल. मग आपले एक अमर देसाई गुंजन ऑर्केस्ट्रा होता, प्रभाकर देसाई जे सॅक्सोफोन प्लेअर होते त्यांचा मुलगा, म्हणजे तो आता इतका चांगला म्युझिक डायरेक्टर झाला, त्याला बोलवलं. मग ते प्रत्येक माझ्या डायलॉग नंतर फुलपाखराचा थोडासा इफेक्ट, पक्ष्यांचा आवाज, वाघाचा आवाज, जंगलाचा आवाज, इतका अप्रतिम आलो. तर मी चौरे सरांना म्हटलं, साहेब तुम्ही 26 तर हे करा, पण म्हटलं आपल्या महाराष्ट्र दिन असो किंवा आपल्या राज तुम्हाला तुमच्या स्टॉकसाठी म्हटलं मी हे मराठी पण वर्जन देतो. आणि मराठी केल्यानंतर तिकडे आणि बऱ्याच मीटिंग झाल्या, तुम्ही अरे महाराष्ट्राचं आहे मराठी फायनल केलं त्याने. आणि तो इतका म्हणजे, आणि मीना मॅडम चौरे सर एक्साइट होऊन सुरेशजी आपलं ओके झालं आणि ते इतकं आवडलंय सगळ्यांना, एक्साइट झाले ते. तर मला एवढं म्हणजे आजपर्यंत मी मोठमोठ्या कलाकारांना आवाज दिले तेवढी जी तेवढा जो आनंद नाही झाला तो मला आज होतो. आणि कालपासून मला एवढे फोन कॉल्स येत आहेत आणि मिनिस्ट्रीमधून माझे फॅन्स कडून. सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.